राज एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. वेल्डर ट्रेड थिअरी पाठ क्रमांक 30 भाग 1 ॲसिटिलिंग गॅस प्युरिफायर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ॲसिटिलिंग गॅस प्युरिफायर म्हणजे काय? जनरेटरद्वारा प्राप्त झालेला अशुद्ध गॅस शुद्ध करण्याकरता ज्या साधनांचा उपयोग करतात त्यास गॅस प्युरिफायर असे म्हणतात. या ॲसिटिलिंग गॅस प्युरिफायरचे भाग काय आहे? तर याच्यात मेन बॉडी, इनलेट, आउटलेट आणि तीन वेगवेगळे कप्पे असतात. खालच्या बाजूला पहिला कप्पा असतो, मध्ये दुसरा कप्पा असतो आणि वरच्या बाजूला तिसरा कप्पा असतो. पहिल्या कप्प्यामध्ये प्युमिक स्टोन ठेवलेले असतात, दुसऱ्या कप्प्यामध्ये प्युरिफाईंग पदार्थ ठेवलेले असतात आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये फिल्टर वूल असते. तर अशा प्रकारे रचना असते. आणि ह्या ॲसिटिलिन गॅस प्युरिफायरमध्ये कशा पद्धतीनं कार्य केलं जाते ते बघूया. तर प्युरिफायर हे गोलाकार सिलेंडरसारखे असते, त्यास चार भाग असतात. जनरेटरमधून गॅस इनलेटमधून पहिल्या भागात जमा होतो, तिथून तो दुसऱ्या भागात जातो. त्या ठिकाणी प्युमिक स्टोन ठेवले असतात, त्या ठिकाणी वॉटर वेपर ही अशुद्धता निघते व नंतर गॅस तिसऱ्या भागात जातो. त्या ठिकाणी प्युरिफाईंग मटेरियल ठेवले जात असते, त्याद्वारे सल्फोरेटेड हायड्रोजन व फॉस्फोरेटेड हायड्रोजन ही अशुद्धता निघते व नंतर तिथून गॅस चौथ्या भागात जातो. त्या ठिकाणी फिल्टर होल ठेवलेले असते, त्यामध्ये लाईम डस्ट ही अशुद्धता निघते व गॅस शुद्ध होऊन आउटलेटद्वारे आपल्याला बाहेर कामाकरता मिळते. तर अशा पद्धतीनं ॲसिटिलिन गॅस प्युरिफायर कार्य करते. ॲसिटिलिन गॅस शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याची टेस्टिंग करणं गरजेचं असते. त्याकरता एका भांड्यामध्ये 90% नायट्रिक ॲसिडचे मिश्रण तयार करावे व त्यामध्ये लिटमस पेपर बुडवावा व तो पेपर आउटलेटवर लावावा. जर त्यास काळा डाग पडला तर समजावे गॅस अशुद्ध आहे आणि जर डाग पडला नाही तर तो गॅस शुद्ध आहे असा समजावा. गॅस जर अशुद्ध असेल तर पुन्हा प्युरिफायरमधून त्याला एकदा पास करावं आणि पुन्हा तीच पद्धती वापरावी. ह्या गॅस प्युरिफायरची काळजी कशा पद्धतीची घ्यायची, याचं मेंटेनन्स कसं करायचं? तर गोलाकार कप्पे असलेले भांडे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे, शुद्ध करण्यासाठी ठेवलेले पदार्थ नेहमी बदलवावे आणि ज्वालाग्रही पदार्थापासून प्युरिफायर दूर ठेवावे. अशा पद्धतीनं या ॲसिटिलिन गॅस प्युरिफायरची काळजी घेतली जाते. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास याला लाईक आणि आपल्या गरजू मित्रामध्ये शेअर करा. धन्यवाद.